तिसरी बातमी आयसिसच्या वाढत्या धोक्याबाबत. दहशतवादी कारवायांसाठी कुख्यात असलेल्या आयसिसचं मायाजाल मराठवाड्यात पसरत चाललंय. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या सुशिक्षित मुस्लिम तरुणांवर आयसिसनं मोहिनी घातली आहे. मराठवाड्यातील अशा तब्बल 23 तरुणांचं एटीएसनं समुपदेशन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेचा धोका आता आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. आयसिसनं मराठवाड्यात पाळंमुळं रुजवायला सुरुवात केल्याची माहिती समोर येते. मुस्लिम तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भुरळ घालण्याचं काम आयसिस कमांडरनी सुरू केलंय. 8 महिन्यांपूर्वी आयसिसशी संबंधित असल्याच्या आरोपावरून वैजापूरचा इरफान पठाण, परभणीतील शाहिद आणि इकबाल, हिंगोलीतील रईसुद्दीन नावाच्या शिक्षकाला आयटीएसनं अटक केली होती. परभणीच्या तरुणांनी तर बॉम्ब बनवून घातपात करण्याचा कटही आखला होता, मात्र सुदैवानं ते यशस्वी होऊ शकले नाहीत. तेव्हापासून आयसिसच्या कारवायांवर एटीएस लक्ष ठेवून आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेले काही तरुण आयसिस कमांडर सोबत चॅटिंग करत असल्याचं या तपासात पुढे आलं. त्यानुसार मराठवाड्यातील वेगवेगळ्या शहरातून एटीएसनं 23 तरुणांना ताब्यात घेतलंय. त्यात औरंगाबादेतल्या 8 तरुणांचा समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भुरळ घालण्यात येत असलेले हे तरुण उच्च शिक्षित आहेत. यातील काही व्यापारी आहेत तर काही इंजिनियर सुद्धा आहेत. आयसिसचे कमांडर सातत्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधतात आणि त्यांना सिरियालाही बोलवत असल्याचं आता उघड झालं आहे. मात्र एटीएसनं या सगळ्यांवर बारीक नजर ठेवली आणि पुढील अनर्थ सध्या तरी टळलाय. मराठवाड्यात याआधी सिमी, इंडियन मुजाहिदीन अशा संघटनांनी आपलं जाळं पसरवलं होतं. फैयाज कागजी, जबीउद्दीन अन्सारी, हिमायत बेग हे सर्व कुख्यात दहशतवादी मराठवाड्यातीलच आहेत. वेरूळ शस्त्रसाठा, जर्मन बेकरी ब्लास्ट, मुंबई लोकल ब्लास्ट या सगळ्याची पाळंमुळं मराठवाड्यातच होती. आता आयसिसचा भस्मासूर डोकं वर काढतोय. महाराष्ट्रातून आयसिसच्या फॉलोअर्समध्ये औरंगाबाद शहराचा प्रथम क्रमांक लागतोय. दुसऱ्या क्रमांकावर नागपूर, तिसऱ्या क्रमांकावर नाशिक, तर चौथ्या क्रमांकावर पुणे आहेत. या सर्व शहरांमधून तरुण मोठ्या संख्येनं आयसिसला फॉलो करत आहेत. तर देशात मध्य प्रदेशातील खंडवा या ठिकाणाहून सगळ्यात जास्त फॉलोअर्स असल्याचं म्हटलं जात आहे. या सर्व प्रकारावर एनआयएची अगदी बारीक नजर आहे. आयसिसचा हा विस्तार निश्चितच धक्कादायक आहे. मराठवाड्यातल्या तरुणांना ज्या पद्धतीनं भुरळ घालण्यात येते आणि त्यासाठी सोशल मीडियाचा वापर होतोय, त्यावर आणखीन करडी नजर ठेवण्याची गरज आहे. विशाल कळवळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.